आमचं म्हणणं काय, तुम्ही आता ह्यांना कापून विचारायचे का बाबा ही सारखं सारखं या लावताय, त्यांचं द्यायला सांगा, त्यांचं आमच्या बाजूला बोलायचे एवढंच म्हणणं आमचं, बाकी काय नाही. आमच्याकडे कायला आहे की नाही तर सांगा. मग काय झालं, बसवा एवढं खाली बसवा, उठू नका, कामा आवड आहे आम्ही. आज साखर शुगर ऍक्ट 1966 प्रमाणे ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत एफ आर पी देणं बंधनकारक असताना या साखर सहसंचालक कार्यालय असो वा साखर संचालक पुणे इथं स्वाभिमानी संघटनेनं वारंवार आंदोलन केली. प्रसंगी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे आंदोलन झाली आणि मोठ्या संख्येने शेतकरी आले. तरीसुद्धा आज या कार्यालयातून हालचाल केली जात नाही, फक्त कागदी घोडे नाचवले जातात आणि ज्या शेतकऱ्याचे हक्काचे पैसे आहेत ते सुद्धा दिले जात नाहीत. या बाबतीत आत्ता आम्ही उदय कारखाना बांबोडे यांच्या माध्यमातून आलो आहे. यापूर्वीसुद्धा भेटून गेलो. आज आम्ही तुम्हाला इशारा देऊ इच्छितो, एक एक कारखाना घेऊन स्वाभिमानी संघटना येणार नाही. यापूर्वी खासदारांच्या तुम्ही ज्यावेळी इथं रावळसाहेबांनी निवेदन देताना सांगितलं होते सगळ्या कारखान्यावर आम्ही आराशी कारवाई करू, अद्याप बऱ्याच कारखान्यावर झालेली नाही. यांच्या अपेक्षा अशा असेल की आम्ही एक एक कारखान्याने यावं आणि त्याला त्यांनी द्यावं, ती सुद्धा आम्ही तयारी करू आणि आमची तशी तयारी आहे. आम्हाला आज एफ आर पीची गरज आहे, एफ आर पी कायद्याची गरज आहे. आणि दुसरा मुद्दा यामध्ये आहे, आज एफ आर पी दिली म्हणजे ह्यांनी मुक्त झालेलं नाही, तर जे लेट विलंब झालेला आहे या जो दरम्यानचं व्याजसुद्धा घेतल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, ही स्वाभिमान संघटनेची भूमिका आहे. आत्ताच माझं रावळसाहेबांशी बोललं, ते गायकवाड साहेबांशी बोलतो म्हणलेत, आणि यानंतर आम्ही मात्र एक एक कारखाना न करता संपूर्ण या कार्यालयाला टाळं लावू आणि प्रसंगी त्यानंतर काय उद्भवलं, प्रसंग उद्भवल्यास याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, स्वाभिमानी संघटना जबाबदार राहणार नाही. त्यामुळे ताबडतोबीने कारवाई करावी आणि एकच कारखान्यावर ज्या कारखान्या दिले नाही त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा त्यांना त्यांची जागा राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा